राजकीय लड़ाई मुद्द्याची मुद्द्यावर येता कामा नये मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। आज मुक्ताईनगर शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाची जाहीर सभा होणार होती व शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील महाआरती होणार होती। हे दोन्ही कार्यक्रम एकाच ठिकाणी असल्याने प्रशासनाने दोन्ही कार्यक्रमाला परवानगी नाकारली, त्यामुळे मुक्ताईनगर शहरामध्ये दुपारपासून हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते सभा घेण्यावर ठाम असल्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली व सुटका केली। यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे। गेल्या 2 दिवसांपासून आरोपाच्या फायरी झाल्या आहेत। मुद्द्याची लढाई गुद्द्यावर आली आहे। अनेक सभांमधून वेगवेगळे वक्तव्य केले जात आहे, त्याचा मी निषेध नोंदवतो। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राजकारण चालले पाहिजे अशी प्रतिक्रिया मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। एबी न्यूज मराठीसाठी मुक्ताईनगरहून संतोष कासोदे, उत्तर महाराष्ट्र ब्युरोची। हो, पूर्वी प्रशासनाने त्याला परवानगी दिलेली होती, पण कालच्या जिल्ह्यातल्या राजकीय वातावरणाने त्यांना जर असं वाटलं की मुक्ताईनगरमध्ये दोघं सभा जवळजवळ होत आहे आणि त्यातून राजकीय कायदा सुव्यवस्था बिघडेल, त्यातून त्यांनी ती नाकारली, हे मला सकाळी माहीत पडलं। नाकारल्यानंतर आम्ही पालकमंत्री मोदींशी चर्चा करून त्यांनी सांगितलं की ठीक आहे, जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे, आणि मग त्या कारणाने त्यांनी नाकारल्यावर आम्ही त्याचा ठीक आहे स्वीकारलं की आजच्या ऐवजी उद्या करू, आणि उद्यापासून किंवा परवापासून आम्हाला तो शिवसंपर्क अभियान आमचं चालू करायचंच आहे। पण आज कार्तिक महिन्यातली एकादशी असल्यामुळे आज आपण मुक्ताईच्या पावनभूमीमध्ये राहतो, आजच्या दिवसाला विधानसभा मुक्ताईनगरमध्ये शिवसंपर्क अभियान चालू करण्यासाठी चांगला दिवस आहे। 24 तारखेला आम्ही गुलाबराव पाटील साहेबांचे म्हणजे पालकमंत्री मोदींचा वेळ घेतला होता, त्याच्या अनुषंगाने ही तारीख ठरलेली होती। परत जिल्ह्याची स्थिती जर 2 दिवसापासून पाहिली तुम्ही की काही राजकीय लोकांना बोलताना भान राहिलेलं नाही, कोणी कोणाच्या वैयक्तिक कुटुंबावर वडिलांवर बोलतोय, समाजावर बोलतोय, त्यातून राजकारणाचं जळगाव जिल्ह्याची परिस्थिती आपण जाणून काल एका समाजाने पण त्याचा निषेध नोंदवला, त्याच्यामधून राजकीय अनेक लोकांचे त्याच्यात निषेध आले की वैयक्तिकपर्यंत कोण आलं नाही पाहिजे, आणि राजकीय लढाई आहे ते मुद्द्यांची असली पाहिजे, ते मुद्द्यांची लढाई गुद्द्यांवर येता कामा नये, अशा पद्धती वैयक्तिक जर तुम्ही बोलत असाल तर कोण ते सहन करणार नाही। त्यातून कालचा जो प्रकार झाला मला असं वाटतं की त्याचा परवा त्यांनी जे बोललं त्याचा निषेध मी पण नोंदवतो, कारण पहिल्यांदाच मीडियासमोर मी आता आलेलो आपल्यासमोर। आणि एक चांगल्या वातावरणात खेडीमेडीच्या वातावरणामध्ये विषय तुमचा विरोध असेल, तुमचे निषेध असेल, तो नोंदवला गेला पाहिजे। अशा पद्धती बोलून एखाद्या व्यक्तीने की आमची दादागिरी करणारे आहे आणि आम्ही करू शकतो आणि आम्ही, ही काही पद्धत नाही आहे, हे राजकारण आहे का, कुस्तीचा आखाडा नाही आहे, इथे तत्वासत्वाचं भांडण असलं पाहिजे। त्याच्यासाठी प्रत्येकाला त्याचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाने ते पक्ष वाढवण्यासाठी समोर येणं या आलं पाहिजे, कार्यक्रम केले पाहिजे। आज हा कार्यक्रम आमचा रद्द झाल्याने आज आमच्या सगळ्या लोकांचे बऱ्यापैकी उत्साहावर रिझन पडलेलं आहे, पण ठीक आहे, पालकमंत्री मोदींचा आदेश होता, कलेक्टर मोदींनी सांगितलं की आम्हाला तो कार्यक्रम आपल्याला घेऊ देता येणार नाही, आम्ही मान्य केलं आणि आम्ही पुढे कार्यक्रमाची तारीख ठरवू।